तालुक्यातील जोगापूर येथे अवैध दारू विक्री सुरू आहे. याचा त्रास जोगापूरसह हाकेच्या अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील गावकऱ्यांना होत असल्याने जोगापुरातील दारू विक्री विरोधात आक्सापूरच्या महिलांसह जोगापुरातील शेकडो महिलांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. जोगापुरातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा महिलांनी दिलाय. गोंडपिपरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोगापूर गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून महिलांना मद्यपी नेहमी शिवीगाळ करत असतात. येथील महिला असुरक्षित असून विद्यार्थी देखील दारू विक्रीमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे गावातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलीस विभागाचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी अवैध दारू विक्री कारवाई करावी या मागणीला घेऊन आक्सापूरसह जोगापूर येथील महिला पोलीस स्टेशनला धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी PSI धर्मराज पटले यांना निवेदन देण्यात आलं.